मतदानासाठी बहरलेली गावं पुन्हा ओस पडली. मतदानानंतर चाकरमानी शहराकडे रवाना. विधानसभेचं मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं. जावळी तालुक्यातील स्थिती पाहता येथील बहुतांश वर्ग कामधंद्यानिमित्त मुंबई पुणे सारख्या शहरात स्थलांतरित आहे. मतदानासाठी आलेल्या तरुण महिला पुरुष मंडळींमुळे मतदाना दिवशी जावळी तालुक्यातील गावं बहरलेली दिसत होती. पण मतदान संपताच ही मंडळी आलेल्या वाहनांमधून आपल्या मातृभूमीचा निरोप घेत पुन्हा शहराकडे परतल्यानं गाव एका दिवसातच ओस झालेले दिसतात. जावळी तालुका दुर्गम डोंगराळ, तीन चार धरण असूनही शेती बेभरवशाची. डोंगराळ भागामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी आणि त्यातही सुपीक जमीन फारच थोडी, त्यामुळे शेती करणं जिकिरीचं. धरणांचं पाणी नदी काठाकडील गावांमध्ये उपसा सिंचनाद्वारे वापरलं जातं, पण हे प्रमाणही अल्प. तालुक्यात तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असा मोठा उद्योग नाही, त्यामुळे शहराशिवाय पर्याय नाही. परिणामी गावाचे गाव ओस पडू लागली आहेत. गावांमध्ये वृद्ध आई वडील आणि शेती करणारे थोडेफार युवक सोडले तर 50% जास्त लोक शहरात आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत, दीपावली किंवा मतदान अशा वेळेस तालुक्यातील गावं फुलतायत.